अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। नमस्कार, मी प्रहार संघटना शहर प्रमुख अजित कुलकर्णी। गोदुदो वेडी घरकुलच्या पाणीच्या संदर्भात तहसीलदार साहेबांनी मीटिंग बोलवली होती। त्या मीटिंगमध्ये वलसंगचे एपीआय साहेब होते, महानगरपालिकेचे जे पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी होते आणि गोदुदाईचे काही चेअरमन होते। प्रहार संघटनेची पूर्ण टीम होती, मी जमीरभाई, खालिद मणियार, आमचे वसीमभाई, असं मिळून जी मीटिंग झाली आज तहसीलदार साहेबांनी दक्षिण तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली, ते आता आम्ही असं सांगितलं आहे की गोदुदय विडी घरकुलला जो पाणीपुरवठा महानगरपालिकेकडून होतो त्या पाणीपुरवठ्यावर तुम्ही फक्त लक्ष केंद्रित करा आणि जोपर्यंत पूर्ण गोदुदय विडी घरकुलचा पाणीपुरवठा क्लिअर होत नाही तोपर्यंत बाहेर पाणी द्यायचं नाही, असं त्यांना आम्ही स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। आणि जर तुम्ही जर या गोष्टी जर ऐकले नाहीत तर प्रशासनाला आम्ही इशारा दिलेला आहे की 8 दिवसाचा अल्टिमेट देतो, 8 दिवसानंतर तुम्हाला 100% मोठ्या प्रमाणात आंदोलन करून या गोष्टीचा आम्ही विरोध करणार आहे, असं प्रशासनाला आम्ही आत्ता अल्टिमेट देऊन आलेले आहेत। त्या संदर्भात मीटिंग झालेली आहे, सक्सेसफुल झालेली आहे आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी आम्ही आशा व्यक्त करू। आज दक्षिण तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी बोलवलेली बैठक आज यशस्वी झाली। या बैठकीमध्ये गोदुताई घरकुलचे काही प्रतिनिधी होते, महानगरपालिकेचे प्रतिनिधी होते, प्रहारची पूर्ण टीम होती आणि एपीआय भोसले साहेबसुद्धा होते। या मीटिंगच्या माध्यमातून आज एक गोष्ट लक्षात आली की महानगरपालिका आणि गोदुताई घरकुल या दोन्हीमध्ये जो करार झाला होता तो फक्त गोदुताईला पाणी देण्यासाठी झाला होता, परंतु गोदुताईच्या प्रशासनाने गोदुताईला पाणी न देता इतर संस्थेला पाणी देत असल्याने गोदुताईला पाणी कमी पडत आहे। या तिन्ही विभागाला जोपर्यंत पूर्ण ताकदीने पाणी मिळत नाही आणि 7 ते 8 दिवसाच्या आत त्यांना वेळेवर पाणी मिळायला पाहिजे आणि जर उरलं तर इतर दुसऱ्या संस्थांना देण्यात यावं अशी आम्ही मागणी केली होती आणि स्पष्ट आम्ही त्यांना निर्देश दिलेले की 8 दिवसानंतर जर पाण्याची अशीच बोंब पुन्हा एकदा सुरू झाली तर प्रहार आणि गोदुताई संस्थेमध्ये 100% संघर्ष होणार। हा 1-2 नव्हे तर 50,000 लोकसंख्या असलेल्या लोकांचा प्रश्न आहे। जर गोदुताई घरकुलच्या पदाधिकाऱ्यांनी जर अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने कामकाज केला तर येणाऱ्या काळामध्ये प्रहारचा आणि त्यांचा संघर्ष होणार। हे 50,000 लोक जसं अडब मास्तर साहेब इतर कार्यालयावर 50-50,000 लोक घेऊन जातात, तसंच 50,000 लोक अडब मास्तर साहेबाच्या घरावर प्रहार आणल्याशिवाय राहणार नाही आणि पाण्याचा विषय संपवल्याशिवाय राहणार नाही। 8 दिवसात पाण्याचा विषय संपला पाहिजे, 8 दिवसानंतर मात्र आम्ही आणि तिने या दोन गोष्टी ज्यांना लक्षात राहील। धन्यवाद। काही लोकांची बैठक चालू असताना मला फोन येऊ लागलेले आहे की उद्याचं काय आहे, तर आज आमची चर्चा झालेली आहे। प्रशासनचं असं म्हणणं होतं की एकदा तुम्ही बैठक बोलवा, तर आम्ही आता जमीनभाई म्हटल्याप्रमाणे, अजितभाऊ म्हटल्याप्रमाणे आमची जी बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही 8 दिवसांचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे। येणाऱ्या 8 दिवसात सर्व लोकांना 6 ते 7 दिवसाला पाणी यायलाच पाहिजे आणि हे 6-7 दिवसांमध्ये एखादा कोणाला त्रास झाला तर हे तुम्ही मनात ठेवा आणि 7 दिवसानंतर सोडायचं नाही। आम्ही एका आंदोलन काही मागे घेतलेलं नाही, फक्त 8 दिवसांची यांना मुदत दिलेली आहे। 15 वर्षाचा घाण आहे, काढायला 8 दिवस तरी लागेल असं आम्हालाही वाटतं आहे। म्हणून 8 दिवस सर्वांनी, आता तुम्हाला तकलीफ होईल, आता काही फोनं चालू आहेत की आमच्या इथं पाणी आलं नाही, कृपया विनंती आहे अजून एक 8 दिवस सांभाळून घ्या। काहीच नाही, पूर्ण अबकची जनतेला माझं आवाहन आहे, ज्या दिवशी यांच्यावर तुटून पडू एक वेगळ्या स्टाईलने तुटून पडू त्यांच्यावर सोडायचं नाही। एवढं बोलूच माझे 2 शब्द संपवतो। जय प्रहार।